अजित पवार प्रचार दौऱ्यांपासून लांब आहेत. मुंबईतील मोदींच्या रोड शो वेळेला सुद्धा अजित पवार हे गैरहजर होते. अजित पवार आजारी असल्याची शरद पवारांनी माहिती दिलेली आहे. तर अजित पवार उद्याच्या शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. अजित पवार प्रचारातून गायब असल्याची सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. आजारपणामुळे विश्रांती घेत असल्याचं अजित पवारांच्या निकटवर्तीयांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. उद्याच्या मोदींच्या सभेला अजित पवार उपस्थित राहणार असल्याची सुद्धा माहिती आहे. अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजय माने. अजय, अजित पवार हे प्रचार दौऱ्यापासून लांब असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. आपण जर पाहिलं आम्ही अजित पवार हे एकंदरीत बारामतीचा तिसऱ्या टप्प्याचा प्रचार झाला, मतदान झालं, त्याच्यानंतर कुठल्याही प्रचारसभेत जे ते पाहायला मिळाले नव्हते. काल पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबईत रोड शो झाला, त्या ठिकाणी त्यांची अनुपस्थिती होती. आता त्यांच्या निकटवर्तीयांशी बोलणं झालं असतं असं कळतंय की त्यांना अशक्तपणा असल्यामुळे ते घरी बेडरेस्टवर आहेत आणि आराम करता आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की मागच्या अनेक दिवसांपासून गायब असलेले अजित पवार, प्रचारातून गायब असलेले अजित पवार उद्या म्हणजे 17 तारखेला दादर येथील शिवाजी पार्क या मैदानावर जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांसाठी सभा पार पडणार आहे मुंबईच्या उमेदवारांसाठी, त्या ठिकाणी अजित पवार म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असेल आणि त्यांचं भाषण सुद्धा त्या ठिकाणी पार पडणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उस्मानाबादमध्ये सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार होता, त्या ठिकाणी त्यांची प्रचाराला दांडी होती. कालपर्यंत दिंडोरीत आणि नंतर मुंबईत मोदींनी रोड शो केला, तिथेही अजित पवार जे ते अनुपस्थित होते. पण आता अशी माहिती येते की अजित पवार आज संपूर्ण दिवस आराम करतील, आज कोणतेही त्यांचे दौरे जे ते होणार नाहीत आणि त्यानंतर थेट उद्या संध्याकाळी ज्यावेळेस शिवाजी पार्क या दादर येथील मैदानावर सभा पार पडेल त्या ठिकाणी त्यांची उपस्थिती असेल. ह्या सगळ्या कालखंड जर पाहिला तर ज्या ज्या वेळी पंतप्रधान ज्या ज्या राज्यात दौऱ्यावर असतात त्या ठिकाणी तिथले प्रतिनिधी राज्याचं प्रतिनिधित्व करणारे नेते मंडळी म्हणजे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांना या संपूर्ण राज्याचा आढावा देत असतात. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे अनेक नेते मंडळी त्या ठिकाणी होती. पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गैरहजेरी होती. अजित पवारांच्या जागेवर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी कल्याणची असेल किंवा दिंडोरीच्या सभेला जी आहे ती हजेरी लावली होती. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं की अजित पवार जी मुंबईतील सगळ्यात महत्वाची आणि प्रचाराच्या शेवटच्या दिवसातली एक सभा पार पडणार त्या ठिकाणी उपस्थित राहणार की नाही. आणि आता जी माहिती मिळते अजित पवारांच्या निकटवर्त्यांकडून त्यातून अशी माहिती मिळते की उद्या अजित पवार हे दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क या मैदानात जी सभा पार पडणार तिथे उपस्थित असणार. या सभेला राज ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याच जोडीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थिती असणार आणि त्यांच्यासोबत अजित पवार यांचीही उद्या एकंदरीत उपस्थित असणार. त्यामुळे उद्या या संपूर्ण प्रचारादरम्यान अजित पवारांवर आज सकाळपासून झालेल्या टीका, नाशिकमध्ये शरद पवार यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्याच्यातून दाखवलेली काळजी पण खोचक केलेली टीका, याला अजित पवार त्यांच्या कोणत्या स्टाईलमध्ये उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. निश्चित अजय, त्यामुळे उद्याची सभा अत्यंत महत्वाची आहे. धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर सध्या राजकीय वर्तुळामध्ये अजित पवार प्रचारापासून गायब असल्याची सध्या चर्चा सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. Thank you.